परवा राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत चुकीचं वक्तव्य केलं। ज्या वक्तव्यामध्ये माता सरस्वतीचं पूजन शाळेंमध्ये होऊ नये, त्यांची प्रतिमा लावू नये, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित आलोय। छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी यासाठी आम्ही सर्वजण आज इथे एकत्र आलोय। परवाचं केलेलं वक्तव्य या भारत भूमीच्या संस्कृतीच्या दृष्टीने अत्यंत विघातक असं वक्तव्य आहे। ही भारत भूमी कायमच सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना योग्य ते स्थान देण्यासाठी पुढे राहिली आहे। या भारतभूमीमध्ये जातीपातीचं राजकारण करून जातींमध्ये भिंती तयार करण्याचं काम छगन भुजबळ आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे। या झालेल्या प्रकारामुळे हे सिद्ध झालंय की ज्या सरस्वती मातेचं पूजन आपण लहानपणापासून सगळ्याच समाजातील लोक करतात, त्या सरस्वती मातेंवरती हे बोलत। जे छगन भुजबळ 16 महिने जेलमध्ये होते, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते, त्यांना हिंदू देवदेवतांवरती बोलण्याचा कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाहीये। म्हणून आजच्या या आंदोलनाद्वारे आम्ही त्यांना सूचना देतोय की त्वरित सगळ्या हिंदू समाजाची माफी मागा, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाहीत।